पण निदान ज्याने मतदान केलेलं आहे त्याला तरी कळलं पाहिजे मी कोणाला मतदान केलं. त्याचीच जर का त्या मताची गुप्तपणाने वाटचाल अशी व्हायला लागली तर त्याचाही मतदाराचा सुद्धा लोकशाहीवरचा विश्वास उडाल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे, सुरुवात कोणी केली? आम्ही केली ना. आम्ही महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं होतं ना. तर अशा वेळेला शिवसेना प्रमुख जे बोलायचे की मतदाराला आपण मत देऊन निवडून आलेल्या आपल्या प्रतिनिधीला परत बोलवण्याचा अधिकार असला पाहिजे. म्हणजे आम्ही जर का त्यावेळेला चूक केली होती तर मतदारांनी आम्हाला सुद्धा बोलवण्याचा अधिकार त्यांना असायला पाहिजे होता. त्याचप्रमाणे आता हा वाया 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 म्हणजे आपलं इकडे टाकलेलं आपण ज्या मतदारसंघात बसलेलो आहोत हा आता शिवसेना भवन आहे म्हणजे माहीम मतदारसंघ. माहीमच्या मतदारांनी टाकलेलं मत हे वाया सुरत वाया गुवाहाटी वाया गोवा हे असं जर का फिरायला लागलं आणि त्या मतदारालाच कळलं नाही की आपलं मतदान मत कुठून कुठे फिरतंय आणि मी त्याच्याच पासून ते मत गुप्त व्हायला लागलं आणि गुप्त राहायला लागलं तर लोकशाही आहे कुठे आपल्या देशामध्ये. म्हणून मला असं वाटतं की आझादी का अमृत महोत्सव मी मागे सुद्धा बोललो होतो की 75 वर्ष आपल्या देशाला झाली लोकशाहीला झाली पण 75 वर्षात लोकशाहीचे काय धिंडवडे निघालेले आहेत हे धिंडवडे आता थांबवण्याची गरज आहे. आणि लोकशाहीमध्ये सर्वोच्च जो आपला मतदार असतो त्याचं मत त्याचा बाजार हा जर अशा पद्धतीने मांडला जात असेल तर ते माझ्यासाठी नक्कीच देशाच्या दृष्टीने घातक आहे.